नमस्कार, मी केतकी जोशी आणि या बुलेटिनची पहिली बातमी आहे राजकीय बातमी. नारायण राणे यांचं अटक सत्र गाजलं होतं, त्यानंतर त्यांना जामीन मिळाला. मात्र नारायण राणे यांची जी अटक झाली ती कोणाच्या आदेशाने झाली याबद्दल आता खूप चर्चा सुरू आहे. आणि नारायण राणे यांच्या अटकेप्रकरणी भाजपनं परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केलेत. नारायण राणे यांच्या अटकेमागे अनिल परब यांचा हात असल्याचा आरोप भाजपनं केलाय. अनिल परब यांनी अटकेचे आदेश यांनी दिलेले अटकेचे आदेश ज्या क्लिपमध्ये आहेत ती एक क्लिप व्हायरल झाली आहे आणि याविरोधात भाजपा आक्रमक झाली आहे. भाजपचे नेते विश्वास सावंत यांनी अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी पोलिसात निवेदन दिलंय. जर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारासुद्धा विश्वास सावंत यांनी दिलेला आहे. अटकेमागे अनिल परबच आहेत असा थेट आरोप करण्यात आलेला आहे. आणि या प्रकरणी चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष जे आहेत भाजपचे त्यांनी देखील असं म्हटलंय की आम्ही ही क्लिप घेऊन आता कोर्टात जाणार आहोत. त्याचप्रमाणे पोलिसात गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी होती. मी पुलिस स्टेशनला आलो होतो. देशाचे कॅबिनेट मंत्री सन्माननीय राणे साहेब, जो काल प्रकार घडला तो निंदनीय आहे. ज्या अनिल परबने ते महाराष्ट्राचे मंत्री आहेत त्याचा जो व्हिडिओ व्हायरल झाला, राणे साहेबांना तुम्ही अटक करा, कुठल्या परिस्थितीत अटक करा, फोर्स लावा, काय जी ताकद पाहिजे ती लावा, हे महाराष्ट्राच्या मंत्र्याला शोभत नाही. राणे साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, देशाचे कॅबिनेट मंत्री आहे. ही जी वागणूक दिली अनिल परब आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने, त्यांनी याबद्दल निषेध करतो आहे. एक लक्षात ठेवा, आज तुम्ही जो राणे साहेब अन्याय केला, अनिल परब तुम्हाला कोकणात फिरायला देणार नाही यापुढे. जर राणे साहेबांना जर न्याय भेटला नाही आणि अनिल परब गुन्हे दाखल केले नाही तर भारतीय जनता पक्ष रोडवर विटेल. त्याच्या जो अन्यायावर लढण्याची ताकद आमच्यात आहे आणि भारतीय जनता पक्ष ती साध्य करेल.